चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमावेळी धनगर आरक्षण प्रश्नी झालेल्या गोंधळा प्रकरणी अटकेत असलेल्या डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांची 64 दिवसांनंतर सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर डॉक्टर भिसे यांनी पालकमंत्री शिंदे यांच्यावर टीका करीत समाजाच्या प्रश्नांवर आंदोलनाचा मार्ग कायम ठेवण्याचा जाहीर केला आहे. सरकारनं मराठा धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवलाय. धनगर समाजाची आरक्षणाची मागणी लोकशाही मार्गानं करत असताना पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी प्रशासनावर दबाव आणून आपल्याला अटकेत ठेवलं असा आरोप डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांनी केलाय. हे जे सरकार आहे सरकारनेच कारण ह्या गोष्टीची निर्मिती केलेली आहे. मराठा समाजाला देखील आरक्षणाचं गाजर दाखवलं. धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या 15 दिवसात बैठकीत आरक्षण देतो हे त्यांनीच निर्माण केलं. आणि मुस्लिम समाजाला तर ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे, ते कोर्टात वैध पण आहे. परंतु त्यांचं देखील शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणासाठी जे आरक्षण आहे त्यांचं 5%, त्यामध्ये कुठे अंमलबजावणी केली नाही. त्यावरून सरकारनेच लोकांना त्यांचा अपेक्षा भंग केलेला आहे. खोटेच गुन्हे जे दाखल झालेले आहेत माझ्यावर, यावर त्या ठिकाणी जे आयोजक होते, आयोजक हे मंत्री राम शिंदे होते, आणि त्यांनीच हे खोटे गुन्हे दाखल करायला प्रशासनाला भाग पाडलं. आणि त्यामुळे मी माझ्यासारखा माणूस या ठिकाणी आज 65 दिवस या जेलमध्ये नरक यातना मला भोगाव्या लागल्या. परंतु माझा निश्चय ठाम असल्यामुळं आणि हे काम जे आहे हे जे दुष्कृत्य केलेलं आहे केवळ याला राम शिंदे मंत्री जबाबदार आहे. चौंडीतील अहिल्याबाई होळकर जयंती सोहळ्यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन केल्याप्रकरणी डॉक्टर भिसे यांना अटक करण्यात आली होती. त्यांना उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर तब्बल 64 दिवसांनी ते बाहेर आलेत. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आरक्षणासाठीचा लढा लोकशाही मार्गानं चालूच ठेवण्याचा जाहीर केला. सध्याचे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात मराठा क्रांती मोर्चे जे चालू आहेत त्यांचं ठिय्या आंदोलन चालू आहे. तरुणांची जी मराठा आरक्षणासंदर्भात जी मागणी आहे त्यासाठी देखील मी तुरुंगामध्ये 24 तास अन्नत्याग करून या ठिकाणी मी माझा असंतोष व्यक्त केला होता. त्यांची रास्त मागणी आहे. त्याचबरोबर धनगर समाजाची देखील एसटीच्या आरक्षणासाठी जी मागणी आहे ती सरकारने आतापर्यंत सर्वच मराठा आणि धनगर आरक्षण तसेच मुस्लिम समाजाचे आरक्षण ह्या कामी पोकळ घोषणा केलेल्या आहेत. त्यात काही ठोस नाही आहे. त्यामुळं आम्ही हा आमचा लढा अधिकपणे आक्रमक करणार, लोकशाही मार्गाने शासनाला त्याबद्दलची जागा आणणार. यावेळी बबन देवकाते, विकास मासाळा, संजय खरात, मोहनराव कारंडे आदी उपस्थित होते. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, महानगरी न्यूज ब्युरो, जामखेड.